दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने सिडको कार्यालयासमोर थकीत बिलासाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली। यावेळी सिडको प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या। कंत्राटदारांचे 70 ते 80 लाख रुपये थकीत असून सिडको प्रशासन ही बिले देण्यास टाळाटाळ करत आहे, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या संदर्भात सिडको नाशिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बाळू आठवले यांनी अधिक माहिती दिली। तर आम्ही सिडको प्रशासनाचे कामं केले होते, पोस्ट ऑफिस जुन्या ठिकाणी नवीन ठिकाणी बांधून दिलं, त्यांना जुन्या ठिकाण्यावरनं नवीन ठिकाणी पोस्ट ऑफिसचं कार्यालय त्यांना बांधून दिलं। शिफ्टिंग पूर्ण आम्ही केली, सिडको कार्यालयाचं पूर्ण मेंटेनन्स, बाकीचे कंपाऊंड वॉल कंपाऊंड हे सगळे असे 60-70 लाखाचे बिल आमचे मुख्य प्रशासकांचे आदेशाने आम्ही रायटिंगमध्ये त्यांनी आम्हाला दिल्यानंतर मुख्य प्रशासकाच्या आदेशाने आम्ही ते कामं कोविड काळामध्ये केले। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला 8-10 लाखाचे चेक पण त्यांनी आम्हाला दिले। त्याच्यानंतर जे बाकीचे उर्वरित जो पेमेंट आहे या बाकीच्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या याच्याने आमच्यावर त्यांनी अन्याय केला आहे, त्यांच्या वैयक्तिक वादामुळे आमच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टदारावर तो अन्याय करत आहे। त्याच्यासाठी आम्ही वारंवार मुख्य प्रशासक यांच्याशी संपर्क करत असताना आम्हाला प्रत्येक वेळेस उडाउडीचे उत्तर त्यांनी दिले। त्यानंतर आम्ही 1-8 दिवसाअगोदर एक आंदोलनाचा त्यांना इशारा दिला होता, त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं, पोलीस स्टेशनमार्फत त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांचा काहीतरी मार्ग काढतो, त्यांना तुम्ही आंदोलन करायला लावू नका। तर आम्हाला त्यांनी मुख्य प्रशासक औरंगाबाद इकडे त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यांनी आमची चर्चा केली, त्यांनी आम्हाला सांगितलं की बा तुम्हाला 3 महिन्यानंतर आम्ही सांगू काय करायचं काय नाही। तर त्यांना म्हटलं आम्ही 4 महिने थांबायला तयार आहे की तुम्ही आम्हाला रायटिंगमध्ये काही द्या, तर त्यामुळे आम्ही तुम्हाला रायटिंगमध्ये काही देऊ शकत नाही। तसेच कॉन्ट्रॅक्टर आणि सिडको प्रशासन यांच्यामध्ये मध्यस्थी करून लवकरात लवकर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।